बॉयफ्रेंड के साथ विवाद होने के बाद एक युवती ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। मृतका रीमा विश्वास बताई गई। गीतिकदान पुलिस ने उसके बॉयफ्रेंड प्रदीप सरकार की शिकायत पर आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज के आगे की जांच शुरू कर दी है। गीतिकदान पुलिस स्टेशनला सुमारे दुपारी 2:30 सुमारास प्रदीप सरकार यांनी माहिती दिली की आर्किड अपार्टमेंट मनोहर विहार येथे त्याच्यासोबत राहणारी 21-22 वर्षाची युवती आहे, तिने हँगिंग केलेलं आहे। या माहितीवरून आमचा स्टाफ तिथे पोहोचला, सदर ठिकाणी घटनास्थळ पंचनामा करून सदर युवतीची डेड बॉडी मेयो येथे पाठवून तिथे इन्क्वेस्ट पंचनामा आणि PM करण्यात आलेला आहे। तिच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आलेली आहे, तिच्या घरून तिचे वडील आणि तिचे काका आले होते। पुढील तपास चालू आहे। हे दोघेही एकाच अपार्टमेंटमध्ये लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये मागील जवळपास 1.5 वर्षापासून राहत होते। हे दोघेही राहणार पश्चिम बंगाल येथील आहेत। हे इथे हॉटेलमध्ये सर्वंट पुरवण्याचं काम करत होते आणि शुक्रवारी रात्री ज्यावेळेस झोपले त्यावेळेस त्यांचं काहीतरी भांडण झालं होतं, त्या भांडणावरून त्यांनी सुसाईड केलं आहे असं प्रथम दर्शनी तपासात दिसत आहे। पुढील तपास चालू आहे,